रांगोळी आहे, तर आपण रांगोळी घेण्यासाठी पण तेवढीच गर्दी, तर आपण रांगोळी पाहूया। ते रांगोळीचे सर्व कलर आहे, तुम्हाला जो कलर पाहिजे सर्व कलर तुम्हाला इथे मिळणार आहेत। आणि हे सर्व कलर आहेत ना 20 रुपये किलो आहेत। आणि इथे बघा, तुम्हाला इथे मापून देतात, जर तुम्हाला अर्धा किलो पाहिजे असतील ना तर ती पण तुम्हाला इथे मिळणार आहेत। आणि 20 रुपये किलोमध्ये बघा ना केवढी एवढी सारी अशी रांगोळी येते। आणि सर्व लोक आहेत ना इथूनही बघा रांगोळी घेऊन जात आहेत। म्हणजे तुम्ही जर साच्याने तुम्हाला कलर भरायचे असतील रांगोळीमध्ये तर त्याने पण तुम्ही भरू शकता, किंवा हाताने जर तुम्हाला रांगोळी टाकायची असेल ना त्याने पण तुम्ही टाकू शकता। कारण का काही काही ठिकाणी इथं जाड रांगोळी असल्यामुळे साच्यातनं पडत नाही, तर ही बारीक रांगोळी आहे, म्हणजे तुम्ही हाताने पण किंवा साच्याने पण टाकू शकतात। नमस्कार, लाईफ इज अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे। दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळीमध्ये सर्वांनाच रांगोळी लागते, तर आजच्या व्हिडिओमध्ये होलसेल भावात रांगोळी कुठे मिळते आणि त्याचा रेट काय आहे ते सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर आता मी आहे डोंबिवलीमध्ये, डोंबिवली ईस्टला होलसेल भावात रांगोळी मिळते। हा स्टॉल डोंबिवली रेल्वे स्टेशनपासून 10 ते 15 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे। किंवा तुम्हाला शेअरिंग ऑटोने यायचं असेल तर तुम्हाला दत्तनगर दुर्गामाता मंदिरच्या इथे उतरायचं आहे, त्याच्या बाजूलाच हा स्टॉल आहे। जिथे फुलं लावले तिथे दुर्गा मातेचं मंदिर आहे। आणि या मंदिरपासून थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे हा रांगोळीचा स्टॉल पाहायला मिळेल। आणि इथे हा दादा असतो आणि इथे बघा यांनी बरेच कलर लावलेले आहेत। आत्ताच हा रांगोळीचा स्टॉल लागलेला आहे, हा स्टॉल दसऱ्यानंतर लागतो। मला बऱ्याच जणांचा कमेंट आलेला की ताई हा स्टॉल लागला आहे का, ऑनलाईन रांगोळी पाठवतील का, तर हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आता ह्या दादांनी आहे ना इथे आत्ताच स्टॉल लावलेला आहे, म्हणजे मी आत्ताच आली आणि यांच्याकडे माल पण आत्ताच आला आहे। तुम्ही पाठीमागे बघू शकता, बघा सर्व पॅकिंग आहे हा माल। आणि मी आल्यानंतर त्यांना सांगितलं की मला व्हिडिओ काढायचा आहे, तर तुम्ही यांनी बघा इथे हा सर्व माल लावलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण ह्या सर्व रांगोळी पाहणार आहोत आणि किती रुपयाला आहे होलसेलमध्ये रिटेलमध्ये हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला आता आपण एक एक करून आहे ना रांगोळीचे कलर पाहूया आणि त्यांचा रेट काय आहे ते पण पाहूया। चला दादा, रांगोळीचे आपल्याकडे टोटल किती कलर आहेत? टोटल कलर आपल्याकडे 19 आहे, हां व्हाईट पकडून 20। ओके, टोटल 19 कलर आहेत आणि व्हाईट पकडून 20 कलर आहेत। चला तर आता आपण एक एक कलर पाहूयात का, बघ। चला, हा लाईट जांभळा कलर आहे, चॉकलेटी कलर म्हणजेच ब्राऊन कलर, पिवळा कलर, इथे हा डार्क जांभळा कलर आहे, व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला निळा कलर दिसेल, इथे लाईट कलरचा जांभळा आहे आणि इथे हा डार्क कलरचा जांभळा आहे, म्हणजे तुम्ही शेड करण्यासाठी तुम्ही दोन्ही कलर असे घेऊ शकता। त्यानंतर इथे हा बेबी पिंक कलर आहे, बघा खूप सुंदर कलर आहे। त्यानंतर इथे हा पोपटी कलर आहे, हा आहे शेंद्री कलर, इथे आंबा कलर आहे, निळा कलर, डार्क निळा कलर। आणि निळ्यामध्येच अजून एक शेड म्हणजे स्काय कलरचा निळा पाहिजे असेल ना तो सुद्धा तुम्हाला इथे मिळेल। इथे ब्लॅक कलर आहे, हे लाल कलरची रांगोळी, इथे ऑरेंज कलरची रांगोळी आहे, बघा खूप सुंदर आहे कलर, म्हणजे एकदम स्मूथ आहे, बारीक रांगोळी आहे। इथे हा मोरपिसी कलर आहे, इथे राणी कलर, डार्क ग्रीन कलर, आणि इथे हा पण पोपटी कलर आहे, पण पोपटी कलरमध्ये दोन कलर आहे, तर हा एक डार्क पोपटी कलर आहे। आणि इथे जो पोपटी कलर आहे ना, म्हणजे जसं पोपटचा कलर असतो ना त्याप्रमाणे हा कलर आहे, म्हणजे खूप सुंदर कलर आहेत। म्हणजे तुम्हाला 2-3 शेडमध्ये जर रांगोळी काढायची असेल ना तर असे तुम्ही 3 कलर घेऊ शकता। हा पण राणी कलरच आहे, पण हा लाईट कलरचा राणी कलर आहे। आणि तुम्हाला जर डार्क राणी कलरमध्ये पाहिजे असेल ना तर तोसुद्धा तुम्हाला इथे मिळेल। आणि इथेही ग्रीन कलरमध्ये शेड आहे, आणि ह्या हिरव्या कलरमध्ये तुम्हाला 2 शेड मिळतील, तर हा एक शेड आहे आणि इथे बघा हा डार्क शेड आहे। आता मी तुम्हाला सर्व कलर दाखवले आहेत, हे टोटल 19 कलर आहेत आणि सफेद कलरची रांगोळी पकडून टोटल 20 कलर होतील। तर आता आपण दादांना आहे ना रेट विचारूया। तर दादा, रेट काय आहे आपल्या रांगोळीचा? 20 रुपये किलो आहे। म्हणजे व्हाईट कलरची घ्या किंवा कलरची घ्या, कोणत्याही रांगोळीचे कलर घ्या, 20 रुपये किलोने मिळेल। अरे वा, खूप मस्त आहेत रांगोळी, तर मी हात लावून दाखवलेली आहे, रांगोळी एकदम बारीक आहे। म्हणजे तुम्ही जर साच्याने तुम्हाला कलर भरायचे असतील रांगोळीमध्ये तर त्याने पण तुम्ही भरू शकता, किंवा हाताने जर तुम्हाला रांगोळी टाकायची असेल ना त्याने पण तुम्ही टाकू शकता। कारण का काही काही ठिकाणी इथं जाड रांगोळी असल्यामुळे साच्यातनं पडत नाही, तर ही बारीक रांगोळी आहे, म्हणजे तुम्ही हाताने पण किंवा साच्याने पण टाकू शकता। आणि इथे ही व्हाईट कलरची रांगोळी आहे, आणि व्हाईट कलरची रांगोळी पण तुम्ही बघू शकता, एकदम बारीक रांगोळी आहे। तुम्ही कोणत्याही कलरची रांगोळी घ्या, 20 रुपये किलोनेच मिळणार आहे। म्हणजे तुम्ही सफेद कलरची रांगोळी घेतला तीही तुम्हाला 20 रुपये किलोनेच मिळणार आहे। तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये रांगोळी पाहिजे असेल तर तीसुद्धा तुम्हाला मिळेल, 25 किलो, 50 किलो, 100 किलो, तर तीसुद्धा रांगोळी तुम्हाला इथे मिळेल। मी आता तुम्हाला दाखवते, तर इथे ही एक गोणी दिसते, ही 25 किलोची गोणी आहे, 250 रुपयाला मिळेल। म्हणजेच तुम्हाला 1 किलो रांगोळी 10 रुपयाला मिळेल,
म्हणजे तुम्हाला मिनिमम आहे ना 25 किलोची एक गोणी घ्यावी लागेल. तर तुम्ही असे हे 20 कलर आहेत आणि इथे ही व्हाईट कलरची रांगोळी आहे. हे 40 किलोची गोणी 250 रुपयाला मिळेल, म्हणजेच तुम्हाला 1 किलो रांगोळी 6.5 रुपयाला मिळणार आहे. तर बघितलं किती स्वस्त आहे. म्हणजे तुम्हाला जर दिवाळीमध्ये काही बिझनेस वगैरे सुरू करायचं असेल तुमच्या इथे, तर तुम्ही इथून आहे ना होलसेल भावात रांगोळी घेऊन जाऊ शकतात. जसं मी तुम्हाला गोण्या दाखवलं 19 कलर आणि प्लस व्हाईट पकडून 20 कलर आहेत, म्हणजे तुम्ही इथे एक गोणी तुम्हाला मिनिमम 25 किलोची घ्यायची आहे आणि ती गोणी तुम्हाला 250 रुपयाला पडेल. आता मी मस्जिद बंदरला आलेली आहे. भायखळा साईडचा जो लास्ट ब्रिज आहे तिथून वरती चढायचं आहे. इथे हे मस्जिद बंदर तिकीट काउंटर आहे आणि ह्या तिकीट काउंटरच्या फुटपाथावरून आहे ना आपण एका साईडने जाणार आहोत. फुटपाथवरनं सरळ चालत आल्यानंतर जिथे फुटपाथ संपतो त्याच्या राईट साईडने सरळ चालत गेल्यानंतर तुम्हाला तिथे 2 रांगोळीची दुकानं दिसतील. तिथेही तुम्हाला होलसेल भावात रांगोळी मिळेल. तर इथे त्रिमूर्ती फेस्टिवल म्हणून दुकान आहे. रांगोळी बघितलं ना तर फक्त आपल्याला दिवाळीतच मिळते आणि दिवाळीमध्ये आपण सगळ्यांची झुडुंब पडलेली असते की आपल्याला रांगोळी पाहिजे. पण इथे बघा, तुम्हाला व्हाईट कलरची कलरफुल रांगोळी पाहिजे असेल ना तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल. तर 1 किलोचं पॅकेट आहे 30 रुपयाला आणि व्हाईट कलरची रांगोळीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल. तर आता आपण आता पुढे जाऊया आणि अजून पाहूया की काय काय दुकानं आहेत ती. चला, मस्जिद बंदर मार्केटमध्ये आल्यानंतर आहे ना तुम्हाला थोडंसं फिरावं लागेल. फिरल्यानंतर आहेत ना तुम्हाला बरीच अशी दुकानं मिळतील. तिथे तुम्हाला जे हवं ते तुम्हाला सर्व मिळेल. आणि मेन म्हणजे ना ह्या दुकानामध्ये गेल्यानंतर ना लोकल मार्केटमध्ये जो MRP रेट असतो ना त्याच्यापेक्षा तुम्हाला स्वस्त दरामध्ये मिळेल. म्हणजे तुम्ही एकदा जर मस्जिद बंदरच्या मार्केटमध्ये आलात आणि तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे ते तुम्ही जर लिस्ट करून घेऊन आलात ना तर तुम्हाला ना नक्कीच इथे मिळेल. तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे रांगोळीचं दुकान पण दिसेल आणि इथे तुम्हाला रांगोळीच्या सर्व प्रकारचे साचे पाहायला मिळते. इथे बघा, प्लास्टिकचे साचे आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला असे छोटे साचे पाहिजे असतील तर त्यानंतर इथे रांगोळीचे बघा सर्व प्रकारचे साचे, छोटे, लहान, मोठे. बघा, इथे रांगोळीसुद्धा मिळते. सफेद रांगोळी घ्या नाही तर कलरवाली घ्या, 20 रुपये किलो आहे. मस्जिद बंदरला आल्यानंतर आहे ना तुम्हाला होलसेल भावात रांगोळीसुद्धा मिळेल. आणि याच्याकडे बघा, कलर्स वेगवेगळे असे कलर आहेत, म्हणजे ब्ल्यू, ग्रीन, पिंक, रेड कलर. त्यानंतर इथे व्हाईट कलरची रांगोळी आहे. तर इथे बघा, हे सगळे 1-1 किलोचे पॅकेट आहेत आणि हे फक्त 20 रुपयाला आहे. आता हे बघा, सफेद कलरची रांगोळी बघा, ही पण 20 रुपयालाच तुम्हाला इथे मिळेल. आणि जर तुम्हाला इथे असे छोटे छोटे पाऊच पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. तर तुम्हाला जर मोठी रांगोळी काढण्यासाठी जर तुम्हाला जर जास्त रांगोळी पाहिजे असेल तर तुम्ही इथून ना 1 किलो घेऊन जाऊ शकतात. आणि इथे हे ना होलसेलचं दुकान आहे आणि ते आत पण बघा केवढं मोठं दुकान आहे. जरा इथे येतं तुम्हाला साचेसुद्धा मिळतो. आणि याच्यामध्ये बघा, हे तुम्ही हे होलसेलचं दुकान आहे तर तुम्हाला कधी जर घ्यायचं असेल तुम्ही इथे येऊ शकता. तर याच्यामध्ये बघा, हे असे पॅकेट आहेत. त्यानंतर इथे पण तुम्हाला छापे पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील. तर इथे बघा, असे हे स्क्वेअरमध्ये, राऊंडमध्ये. त्यानंतर इथे हे बघा, दरवाजामध्ये घालण्यासाठी हे छोटे छोटे असे साचे आहेत. त्यानंतर इथे बघा, हे एकदम छोटे जर साचे पाहिजे असतील डिझाईनसाठी तर बघा, हे एकदम असे छोटे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे हे साचे आहेत. तर तुम्ही हा पूर्ण बंचा बंच इथे घेऊ शकता. हे सुद्धा साचे तुम्हाला इथे मिळतील. तर याच्यामध्ये पण तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे साचे आहेत. तर रांगोळी काढण्यासाठी आहेत ना बऱ्याच प्रकारचे साचे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. इथे हे होलसेल दुकान असल्यामुळे ना मिनिमम तुम्हाला 12 पीस तरी घ्यावे लागतील. आणि तुम्हाला जर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये जर असे हे पाहिजे असतील साचे तर तुम्ही इथून हे 12 डिझाईनमध्ये 12 असे साचे घेऊ शकतात. बघा, मी तुम्हाला असं 1-1 दाखवते. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथून असे निवडून घेऊ शकता. म्हणजे बारीक डिझाईनची पाहिजे असतील, लहान, मोठ्या, असे सर्व प्रकारचे साचे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आता मी आलेली आहे उल्हासनगरला. उल्हासनगरच्या नेहरू चौकामध्ये उतरल्यानंतर तिथेच खूप मोठं मार्केट लागतं. त्या मार्केटमध्ये आहेत ना बरेच रांगोळीचे स्टॉल लागलेले आहेत. तिथे पण तुम्हाला होलसेल भावात रांगोळी मिळते. आता मी तुम्हाला एक स्टॉल दाखवते आणि तिथे कलरसुद्धा दाखवते. तर इथे रांगोळी आहे. तर आपण रांगोळी घेण्यासाठी पण तेवढीच गर्दी आहे. तर आपण रांगोळी पाहूया किती रुपये आहे ती. इथे रांगोळीचे सर्व कलर आहेत आणि तुम्हाला जो कलर पाहिजे सर्व कलर तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि हे सर्व कलर आहेत ना 20 रुपये किलो आहेत. आणि इथे बघा, तुम्हाला इथे मापून देतात. जर तुम्हाला 1/2 किलो पाहिजे असतील ना तर ती पण तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि 20 रुपये किलोमध्ये बघा ना केवढी एवढी सारी अशी रांगोळी येते. आणि सर्व लोक आहेत ना इथूनही बघा रांगोळी घेऊन जात आहेत. ते तुम्हाला जर रांगोळीचे साचे पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर इथे बघा, अशा वेगवेगळे साचे आहेत. कसे साचे? 20 रुपयाला 1. तर बघा, 20 रुपयाला 1 आहेत. जर असे मोठे साचे पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत. बघा, कोणताही घ्या. हे कसे आहेत मोठे साचे? तर 70 रुपयाला आहेत. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मिळतील. रांगोळी पाहूया कोणती कोणती आहे. तर इथे बघा, तुम्हाला परत एकदा असे वेगवेगळे असे कलर पाहायला मिळतात. कशी रांगोळी? कोणतीही रांगोळी घ्या, 20 रुपये किलो आहे.
रांगोळीचे साचे. तर तुम्हाला असे हे आडवे जर दरवाजामध्ये जर तुम्हाला रांगोळी घालायची असेल तर बघा हे असे आडवे साचे पण आहेत. तर इथे बघा ही समई तसे वेगवेगळे साचे आहेत. त्यानंतर जर ज्यांना रांगोळी काढता येते त्यासाठी पण बघा इथे रांगोळीचे वेगवेगळे असे साचे आहेत. त्यानंतर इथे रांगोळी भरण्यासाठी तसे छोटे लहान सर्व प्रकारचे साचे तुम्हाला इथे मिळतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.